पिंपरी चिंचवड मध्ये लष्कराच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्यासंदर्भात संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, खासदार अमर साबळे, आयुक्त राजीव जाधव आणि स्थानिक नगरसेवकांसह लष्करी अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत बोपखेलवासियांचा रस्त्याचा प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झालाय. बोपखेलवासियांसाठी लष्कराने बनवलेल्या तात्पुरत्या पुलाऐवजी कायमस्वरूपी पूल बनवण्यास संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी हिरवा कंदील दाखवलाय. या संदर्भात येत्या 7 एप्रिलला पुन्हा बैठक घेत त्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला पूल बांधण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे स्पष्ट सूचना पर्रिकर यांनी लष्कराला दिल्यात. त्यामुळे आता बोपखेलवासियांचा रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पिंपरे सौदागर ते रक्षक चौक या लष्कराच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्यावरही लवकरच तोडगा काढला जाणार असल्याचे पर्रिकर यांनी स्पष्ट केलंय. 8 तासाच्या नोटीसीने बोपखेल रस्ता बंद करण्यात आला होता. मी दिल्लीत असताना मला हे समजलं आणि तातडीनं मी संरक्षण मंत्र्यांची भेट घेऊन वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की आपण पुण्यामध्ये येऊन आपण हे सर्व प्रश्न सोडू. त्याप्रमाणे ते आले. भारतीय जनता पार्टीचे खासदार अनिल शिरोळे आणि मी आणि सर्व मिलिटरीचे अधिकारी, पुणे महापालिकेचे आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी एकत्रित बसून विचार केला आणि बोपखेलचा रस्त्याचा मार्ग काढण्यासाठी अॅम्युनिशन फॅक्टरी खडकी यांची एनओसी आवश्यक आहे. त्यांना ती एनओसी 7 तारखेच्या तातडीनं देण्याचे आदेश संरक्षण मंत्र्यांनी दिलेले आहेत. 7 तारखेला ते पुण्यात परत पुन्हा येणार आहे आणि ती एनओसी प्राप्त झाल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कलेक्टर आणि पिंपरी चिंचवड कमिशनर यांनी जो प्रस्तावित केलेला जो रस्ता आहे त्याचे टेंडर्स वगैरे काढून तातडीनं जो पर्यायी रस्ता चालू करायचा आहे, त्याचं काम सुरू करायचं आहे. या संदर्भामध्ये संरक्षण मंत्र्यांनी मी केलेल्या विनंतीनुसार त्यांनी आदेश दिलेले आहेत.